नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण कुकरमध्ये खांडवी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, झटपट होते ही खांडवी आणि कमीत कमी मेहनतीमध्ये बनते। तर चला सुरू करूया मग एकदम टेस्टी आणि सोप्या पद्धतीने खांडवी बनवायला। तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन। तुम्ही कोणत्याही एका भांड्याने मेजरमेंट घेऊ शकता, इथं मी एका वाटीने घेतलेले आहे। तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते मी एका बाऊलमध्ये ॲड करत आहे। ज्या वाटीने आपण बेसन घेतले त्याच वाटीने आपण बाकीचं सर्व साहित्य मोजून घेणार आहोत। तर इथं ताक घेणार आहे मी दोन वाट्या। माझं जे ताक आहे ते जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी इथं दोन वाट्या ताक घेतलेलं आहे। तुमच्याकडं ताक जर असेल आणि ते आंबट असेल तर तुम्ही एक वाटी ताक आणि दोन वाट्या पाणी घेऊ शकता। मी इथे दोन वाटी ताक आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे। तर मेजरमेंट तुम्ही लक्षात घ्या की एक वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे, दोन वाट्या ताक घेतलेलं आहे आणि एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे। जर तुमचं ताक जे आहे ते आंबट असेल तर तुम्ही एक वाटीच ताक घ्या आणि दोन वाट्या पाणी घ्या। तर मेजरमेंट आपल्याला इथं परफेक्ट असलं पाहिजे, तरच तुमची खांडवी जी आहे ते एकदम छान आणि पहिली वेळेस जरी बनवली तरी परफेक्ट जमते। तर तुम्ही बघू शकताय मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि एकदम पातळ आहे हे। हे बघा, यामध्ये गुठळ्या बिलकुल नाही आहेत, एकदम पातळ बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमचा हिरवी मिरची, आलं, लसूणची पेस्ट, याने चव खूप छान येते। त्यासोबत मी इथे ॲड करणार आहे अर्धा छोटा चमचा हळद। हळदीमुळे कलर खूप सुंदर येतो, एकदम पिवळा पिवळा कलर येतो। आणि त्याचसोबत यामध्ये मी घालणार आहे अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, यानेही चव खूप छान येते। मीठ घालणार आहे चवीनुसार। आता याला छान मिक्स करून घेऊया। हे बघा, मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये गुठळ्या बिलकुल नाही आहेत। तर आता आपण याला साईडला ठेवून देऊया एक 10 मिनिटासाठी, म्हणजे आपले जे मसाले आहे ते पिठामध्ये छान मुरले जातील। तर झाकून आपण याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया। ही जी खांडवी आहे ती आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तर एक 10 मिनटं झालेली आहेत, आपलं जे बॅटर आहे ते छान मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता हे बॅटर मी कुकरच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करत आहे। तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये, कुकरमध्ये जो भांडं बसतं त्यामध्ये तुम्ही हे ॲड करू शकता। तर मी इथे कुकरचाच डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये हे बॅटर मी टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर हे बॅटर गाळून पण घेऊ शकता, पण मी इथे गाळून घेतलेलं नाही आहे कारण याची चव जी आहे खूप छान लागते। आता इथं मी कुकर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, स्टँडच्या खाली येईल इतकंच पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे। आता यामध्ये आपण बॅटर घातलेलं कुकरचा डब्बा ठेवूया आणि झाकण बंद करून आपल्याला मीडियम गॅसवर 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवर आपण याच्या 3 शिट्या काढून घेऊया। गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो ठेवायची आहे। मीडियम टू लो आपण गॅसची फ्लेम ठेवलेली आहे आणि आपण याच्या 3 शिट्या करून घेऊया। 3 शिट्या झालेल्या आहेत आणि मी हे जे भांडं आहे ते खाली काढून घेतलेलं आहे। आत्ता हे भांडं खूप गरम आहे तर आपण याला फटाफट आता मिक्स करून घ्यायचं आहे। काही करायची आता कारण आपल्याला याला बिलकुल थंड होऊ द्यायचं नाही आहे। तर आता इथची पुढची प्रोसेस जी आहे ती एकदम पटापट आपल्याला करून घ्यायची आहे। तर एकदम पटकन आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ झालेलं आहे, छान मिक्सही झालेलं आहे आणि ते छान शिजलेलंही आहे। तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे, त्याच्या दोन्ही साईडला मी तेल लावून घेतलेलं आहे। तर आता आपण सुरुवातीला मध्ये पीठ छान पसरवून घेऊया। पीठ जे आहे ते आपल्याला जास्त पातळही पसरायचं नाही आहे आणि जास्त घट्ट म्हणजे जाडसरही पसरवायचं नाही आहे, एकसारखं आपण हे पीठ पसरवून घेऊया। जर तुम्ही जास्त पातळ पसरवलं तर जेव्हा आपण खांडवी रोल करतो तेव्हा ती मोडतात आणि त्यास तुम्ही जर जास्त जाड पसरवलं तरीही आपली जी खांडवी आहे ती रोल करते वेळेस तुटते। तर अशा प्रकारे आपण इवन सर्व बाजूंनी एकसारखं पीठ पसरवून घेऊया। इथं आपल्याला थोडीशी पटापट ही प्रोसेस करायची आहे। जर तुम्हाला वाटत असेल या पीठाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ आहे तर तुम्ही अजून याचे 1-2 शिट्ट्या करून घेऊ शकता। पण आपण जे प्रमाण घेतलं होतं जर तुम्ही प्रमाण बरोबर घेतलं तर पिठाची कन्सिस्टन्सी 3 शिट्ट्याला एकदम परफेक्ट होते। तुम्ही बघू शकताय एकसारखं मी याला पसरवून घेतलेलं आहे। तुम्ही हे कोणत्या पाट्यावर किंवा किचन प्लॅटफॉर्मवर पण करू शकता।
आता मधल्या साईडने मी करून घेतलेलं आहे. आता आपली जी ताट आहे त्याला उलटं करून घेऊया आणि खालच्या साईडनेही आपण जे पीठ आहे ते छान पसरवून घेऊया. हे थंड होण्याच्या अगोदर आपण हे फटाफट पसरवून घेऊया, म्हणजे ते छान एकसारखं पसरलं जातं. जर हे थंड झालं तर ते पसरत नाही. आपण जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली, जिरेची पावडर घातली, त्याने चव खूप छान येते आणि आपला जो ताक आहे त्याचा जो आंबटपणा आहे तोही छान येतो. जर तुमचं ताक जास्त आंबट नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचाही वापर करू शकता. तर तुम्ही बघू शकता मी खालच्या साईडनी आणि वर मधल्या साईडनी दोन्ही साईडनी पीठ छान पसरवून घेतलेलं आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनटासाठी साईडला ठेवून देऊया, ते छान थंड होईल मग आपण याचे रोल करून घेऊया. तर 15 मिनटं झालेली आहेत. आता मी हे कट करून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपण याला कट देणार आहोत. तुम्ही बघू शकताय पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता याचे आपण रोल करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे इझिली निघत आहे, बिलकुल तुटत नाही आहे. हे सुरुवातीचं कडाचं आहे त्यामुळे थोडासा रोल व्यवस्थित झालेला नाही आहे. मी तुम्हाला दुसरे करून दाखवते. हे बघा किती छान, बिलकुल तुटत नाही आपली खांडवी, किती मस्त रोल होत आहे. हे बघा किती सुंदर झालेली आहे, चवीलाही तितकीच अप्रतिम लागते. मी अजून तुम्हाला काही रोल करून दाखवते. हे बघा किती इझिली हे निघत आहेत. आपण जे तेल लावलं होतं त्यामुळे याला निघायला बिलकुल वेळ लागत नाही, पटकन हे निघतात. आणि थंड झाल्यानंतर जर तुम्ही काढलं तर ते छान सेट झालेलं असतं. तुम्ही बघू शकता किती मस्त रोल होत आहेत आपले. तर अशाच प्रकारे आपण सर्व रोल करून घेऊया. कुकरमध्ये ही खांडवी फटाफट बनते आणि कमी मेहनत लागते. जर तुम्ही हीच खांडवी कढईमध्ये केली तर तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं, बिलकुल त्याला सोडता येत नाही, तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं. पण जर कुकरमध्ये बनवली तर ती एकदम परफेक्ट बनते. हे बघा वरच्या साईडचे मी सर्व रोल करून घेतलेले आहेत, किती सुंदर झालेले आहेत तुम्ही बघू शकताय. आता मधच्या साईडचे पण आपण करून घेऊया. तर सेम प्रोसेसने आपण याला कट करून घेऊया आणि तसेच आपण याचे रोल करून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे ही, नक्की करून बघा, चवीला अप्रतिम होते. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा साईड डिश म्हणून पण देऊ शकता. खूपच छान चविष्ट होते, फटकन होते, कुकरच्या 3 शिट्यात ही तयार होते. तुम्ही यामध्ये थोडंसं स्टफिंग करू शकता, थोडंसं किसलेलं खोबरं, ही कोथिंबीर टाकून याची स्टफिंग पण करू शकता आणि स्टफ खांडवी पण बनवू शकता. मी इथे प्लेन खांडवी बनवलेली आहे. तर सर्व रोल मी करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय किती सुंदर झालेले आहेत. तर आता यासाठी आपण फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी गॅसवर मी एक छोटी कढाई ठेवली आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत, जिरे घालायचे आहेत आणि त्याचसोबत कढीपत्ता घालते मी थोडासा कट करून, आणि 4 हिरव्या मिरच्या मी त्याला मधून एक कट करून घेतलेला आहे तोही मी यामध्ये ॲड केलेला आहे. आपण याला छान तळून घेऊया. गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता ही फोडणी आपण आपल्या खांडवीवर घालून घेऊया. तर फक्त 10 ते 15 मिनटात आपली जी खांडवी आहे ती तयार होते. खूप सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत बनते आणि दिसायला तुम्ही बघू शकताय किती सुंदर दिसते. आता यावर मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालते आणि सुक्या खोबऱ्याचा किसही घालते. तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा किस पण घेऊ शकता. तर आपली खांडवी एकदम तयार आहे, नक्की करून बघा, खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर काही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. धन्यवाद.